अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। कोणत्याही खेळाने माणसाचे शरीर सुदृढ होऊन सांघिक भावना निर्माण होते, असे प्रतिपादन सोयगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक शारदा वाघमारे यांनी तोंडापूर येथे केले। शासनाच्या जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने येथील रसू जैन माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणावर जामनेर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या, पराजय झाला तर खचून जाऊ नये आणि विजय झाला तर गर्व करू नये, असेही त्यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना सांगितले। या जामनेर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन दिगंबर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। जामनेर तालुक्यातील विविध विद्यालयातील कबड्डी संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। यावेळी रसू जैन विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।